नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. सकाळी 11 बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनची सुरुवात करणार आहोत भाजपच्या राज्यभर सुरू असलेल्या घंटानाद आंदोलनाच्या बातमीनं. भाजपचं आज राज्यभर घंटानाद आंदोलन सुरू आहे. मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी भाजपकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूरसह अन्य प्रमुख शहरांमध्ये आज भाजपचे नेते रस्त्यावर उतरणार असून या ठिकाणी आंदोलन करत आहेत. पुण्यात सारसबागेसमोर भाजपचं उद्धवा दार उघड आंदोलन सुरू झालंय. तर भाजप कार्यकर्त्यांनी टाळ वाजवत हे आंदोलन सुरू केलं असून शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. तर आमदार माधुरी मिसाळ आणि अन्य नेते देखील या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळत आहे. राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये आज भाजपकडून घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. मंदिरं उघडण्याच्या प्रमुख मागणीसाठी भाजपकडून हे आंदोलन सुरू आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिकमध्ये सध्या मोठ्या संख्येनं भाजप कार्यकर्ते एकत्र जमलेले आहेत आणि आंदोलनाला जी आहे ती सुरुवात झाल्याचं बघायला मिळत आहे. महाराष्ट्र सरकार राज्यभराबर दारूची दुकानं उघडू शकतं, मॉल उघडू शकतं, जवळपास सर्वच उघडलं गेलं आहे. आणि अशा स्थितीमध्ये राज्यभरातल्या सर्वच भक्तांची, देवी भक्त आहेत, सिद्धिविनायकाचे भक्त आहेत, त्यांची सगळ्यांची मागणी आहे, विठ्ठलाचे भक्त आहेत की मंदिरं उघडली जावीत. आणि त्याच्यासाठी आज राज्यभर आम्ही घंटानाद करतो आहोत. घंटानाद याच्यासाठी की ती घंटा या सरकारला ऐकू जावी. दारूची दुकानं उघडायला ह्या सरकारला वेळ आहे, पण मंदिरं उघडायला वेळ नाही. अरे जसं बाकी ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग ठेवतो आहोत तसं मंदिरात देखील ठेवता येईल. ते पुजारी आहेत, आसपासचे व्यापारी आहेत, त्यांचा विचार केला का या सरकारनं? 5 महिन्याच्या संकट काळामध्ये या महाराष्ट्राच्या सरकारनं 5 दमडीची मदत केली नाही कुणाला. आणि दारूची दुकानं उघडण्याची प्रायोरिटी ठेवणारं हे सरकार, यांनी मंदिरं उघडावीत अशी आमची आग्रहाची मागणी आहे. आणि त्याच्यासाठी आज आम्ही सर्वच, आमचे जिल्हाध्यक्ष, सर्व नगरसेवक, आम्ही दादर पोलीस स्टेशनला आलो. पोलिसांना आम्ही परवानगी मागितली आणि त्यांना आम्ही रित्सरपणे, कारण आम्ही कुठल्याही नियमाचा भंग करत नाही. मुंबई पोलिसांचा आम्हाला अभिमान आहे, महाराष्ट्र पोलिसांचा अभिमान आहे. सुशांतसिंग राजपूत प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचं दुस्साहस कुकर्म हे महाराष्ट्राच्या सरकारने केलं आहे. आधीच कोरोनाच्या कालखंडामध्ये पोलिसांवर ताण आहे, तर त्यांच्या त्या संपूर्ण कामामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा अडथळा करू इच्छित नाही, त्यांना सहकार्य करण्याची भूमिका आहे. म्हणून आम्ही सगळे पदाधिकारी पोलिसांची परवानगी मागायला आलो. पोलिसांची परवानगी आता ते त्यांच्या सिनियर अधिकाऱ्यांशी बोलता आहेत. सिनियर अधिकाऱ्यांनी परवानगी दिली, आनंदाची गोष्ट आहे. आता आम्ही सगळे कार्यकर्ते आम्ही सिद्धिविनायकाच्या दिशेने निघतो आहे, तोपर्यंत त्यांची परवानगी येईल अशी अपेक्षा आहे. जर परवानगी नाही मिळाली तरी देखील तुम्ही तुमचं आंदोलन सुरू ठेवा. आम्हाला दर्शन घ्यायचं आहे आज आणि पाहायचं आहे की महाराष्ट्र सरकारला जरा जरी देवावर श्रद्धा असेल तर त्यांनी आम्हाला अडवण्याची हिंमत करू नये. आणि आम्हाला विश्वास आहे सिनियर पीआयशी ज्या पद्धतीने बोलणं झालं ते त्यांच्या वरिष्ठांशी बोलून आम्हाला परवानगी देतील. आम्ही सर्व कार्यकर्ते पूर्णपणे सोशल डिस्टन्सिंग पाळत आम्ही सिद्धिविनायकाच्या दर्शनाला निघालोय. हिम्मत असेल तर अडवून दाखवा. गणपती बाप्पा. तर सिद्धिविनायक मंदिर